नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदे पाटील बघा आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कव्हर करायचा आहे आपण राष्ट्रीय सभा बघतो आहोत राष्ट्रीय काँग्रेस असंही आपण तिला म्हटलेलं आहे आणि याच्यामधील आपण जहाल कालखंड आपल्याला आज बघायचा आहे यापूर्वीचा टॉपिक आपण बघितलेला आहे मित्रांनो मवाळ कालखंड आणि मवाळ कालखंडातील महत्त्वाचे नेते या टॉपिकमध्ये आपल्याला जहाल कालखंड आणि त्या जहाल कालखंडामधील नेते जहालवाद म्हणजे नेमका काय जहालांचं नेमकं काय धोरण होतं हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपण बघितलेलं आहे राष्ट्रीय सभेचं आपण तीन भागामध्ये विभाजन करणार आहोत एक अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला तात्यांच्या ठोकळ्यामधून हे मुद्दे कवर करायचे आहेत मित्रांनो हे जे एकोणीसशे पाच ते वीस आपण म्हणतो आहे याला टिळक युग या नावाने सुद्धा ओळखले जाते याला प्रत्यक्ष कृतीयुग या नावाने सुद्धा ओळखले जाते हे लक्षात घ्या कारण की टिळकांचे राष्ट्रीय सभेवर या कालावधीमध्ये जे महत्त्व होते ते वाढलेले होते आता नेमकं मवाळ आणि जहाल याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे किंवा जहाल म्हणजे नेमकं काय हेही आपलं समजलं पाहिजे आता बरेचसे विद्यार्थी मित्र विचारतात की बाबा हे टॉपिक कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो तुम्ही यू पी एस सी एम पी सी कंबाईन ग्रुप बी सी सेवा तलाटी पोलीस ग्रामसेवक या सगळ्या एक्झामसाठी तात्यांचा ठोकळा हा अत्यावश्यक आहे म्हणजे बहुतेक प्रत्येक विद्यार्थ्याने हा ठोकळा वाचलेला असतो आणि त्याचं हे डिस्कशन आपण या ठिकाणी घेतो आहे जेणेकरून तुम्हाला तात्यांचा ठोकळा वाचताना त्या ठिकाणी अवघड वाटणार नाही तो कुठेतरी सोपा वाटेल मित्रांनो आपण बघतो आहे मवाळांप्रमाणे जहाल यांची ध्येय सुद्धा स्वराज्य आहे आपलं राज्य आपण स्वतंत्र झालो पाहिजे हे या ठिकाणचं ध्येय आहे आपण बघितलं मवाळांचं सुरुवातीला ते ध्येय नव्हतं परंतु हळूहळू आपण बघतोय त्या दिशेने आपण जातो आहे फक्त मवाळ आणि जहालांमधला मुख्य फरक काय तर मवाळांच्या मागण्या आपण बघितल्या सौम्य पद्धतीने त्यांनी मांडल्या त्याच मागण्या जहालांनी आक्रमकतेने मांडल्या हे लक्षात घ्या आता याच्यामागे काही कारणं आहेत की बाबा तेच मवाळ नेते पुढे हळूहळू आपण बघतोय नवीन पिढी येते आहे ती जहाल होते आहे याला मग काही कारणं होती हा जहालवाद जो उदयाला आला हा काही अचानक असं एका रात्रीमध्ये नेते जहाल झाले किंवा नवीन जहाल नेते उदयाला आले असं नाही आहे त्याच्यामागे काही जागतिक पार्श्वभूमी आहे काही राष्ट्रीय अंतर्गत पार्श्वभूमी आहे त्याच्यातली एक महत्त्वाची पार्श्वभूमी जागतिक ती म्हणजे एकोणीसशे पाचमध्ये जी जपान हे छोटस छोटंसं आशियाई राष्ट्र आहे याने रशिया या बड्या पाश्चात्य राष्ट्राचा पराभव केला ही घटना भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरली होती आणि तिच्यातून कुठेतरी भारतीय जनता ही जास्त आक्रमक झाली आणि नेते आक्रमक झाली आपण पुढे बघतो एकोणीसशे पाचमध्ये देशांतर्गतची घटना जर बघितली तर लॉर्ड कर्झन ज्याची तुलना औरंगजेबाशी केल्या गेली कोणी केली आहे ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली आपण बघितलेलं आहे या आधीच्या टॉपिकमध्ये लॉर्ड कर्झन आपण बघतो आहे याने बंगालची अन्याय्य या फाळणी केली यातून मवाळ जहाल यांच्यामध्ये मतभेद वाढत गेला आणि जे सुरत अधिवेशन होती यामध्ये आपण बघतोय मावाळ आणि झाल जे आहेत ते एकमेकांपासून पूर्णतः वेगळे झाले आता मग झालवाद नेमका काय होता हा तुम्हाला लक्षात आला पाहिजे किंवा तुम्हाला सांगता आलं पाहिजे एक विद्यार्थी यांना त्याने या ठिकाणी मुद्दा असा होता की ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय सामाजिक आणि राजकीय सुधारणा मूळ धरू शकणार नाहीत असं या जहाल विचारवादी नेत्यांचं मत होतं की ब्रिटिश सत्ता उलथावल्या गेली पाहिजे ही जी राष्ट्रवादी चळवळ आहे ही फक्त बुद्धिजीवी वर्गापुरती मर्यादित राहता कामा नये ती जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी भारतीयांनी जनआंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे ब्रिटिशांविरुद्ध निशस्त्र संघर्ष करून मिळेल ते साध्य त्या ठिकाणी करून घेतले पाहिजे आणि उर्वरित प्रश्न जे आहेत त्यांच्यासाठी पुन्हा आपण संघर्ष सुरू ठेवला पाहिजे जहाल विचारसरणी या ठिकाणी आपण बघतो आहे म्हणजे जहाल आणि क्रांतिकारी पुन्हा म्हणजे बघा तीन प्रवाह होते एक मवाळ दुसरा जहाल आणि तिसरा क्रांतिकारकांचा मवाळ जर सौम्य आहेत एकदम जहाल आक्रमक आहे आणि निशस्त्र आहे आपण बघतोय क्रांतिकारक हे सशस्त्र चळवळीचे सुद्धा त्या ठिकाणी पुरस्कर्ते होती हे तीन प्रवाह तिघांचं टार्गेट एकच आहे स्वराज्य ओके आता मग प्रमुख जहाल नेते कोणते लोकमान्य टिळक पंजाब केसरी लाला लजपत राय बिपिन चंद्रपाल ज्यांना आपण लाल बाल पाल असं म्हणतो आहे या ठिकाणी जर बघितलं एक चौथं नाव या ठिकाणी आहे ते म्हणजे अरविंद घोष न्यू इंडिया हे वृत्तपत्र आपण बघतोय अरविंद घोष यांचं आणि लालबाल पाल हे महत्वाची त्रिकूट बंगाल प्रांतामधील अमृत पत्रिका ही जी जा आहे हे जहालवादी नेत्यांची तेव्हाचे एक महत्वाचे मुखपत्र होते हे लक्षात घ्यावं लागेल पुढे आहे बंगालची फाळणी ज्याला आपण वंगभंग आंदोलन म्हणतो आहे सात जुलै एकोणीसशे पाच रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना सरकारने घोषित केली हिमाचल प्रदेशातील शिमला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी आपण बघतो आहे बंगालची फाळणी अंमलात आली आणि बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली मित्रांनो या तारखांवर आपण सुद्धा नजर टाकलेली आहे आता हे वंगभंग आंदोलन नेमकं काय का तर बंगालच्या फाळणी विरोधातील मग याचे प्रमुख नेते हा प्रश्न विचारला गेला आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासोबत आनंद मोहन बोस आहे रवींद्रनाथ टागोर आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे पुढे आहे वंगभंग आंदोलनामध्ये सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा फाळणीचा दिवस आपण बघतोय राष्ट्रीय शोक दिन किंवा दुखवटा दिन म्हणूनसुद्धा हा पाळला जातो स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे बंकिमचंद्रांची जी आनंदमठ ही कादंबरी आहे त्याच्यातील वंदे मातरम हे गीत आंदोलकांच्या पर्वलीचा शब्द बनले हे सुद्धा लक्षात घ्या पुढे याच्यातूनच आपण बघतोय मग कोणते मार्ग अवलंबले गेले तर विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकला रक्षाबंधन हे ऐक्याचे प्रतीक या ठिकाणी मानले गेले डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला हे लक्षात घ्या आणि मग ही जी स्वदेशी चळवळ आहे हिचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील गुरुदास बॅनर्जी आनंदमोहन बोस रवींद्रनाथ टागोर यांनी केले यालाच मग महाराष्ट्र असेल पंजाब असेल या ठिकाणीसुद्धा साथ मिळते आहे आपण बघतो याच कालावधीमधले काही महत्त्वाचे मुद्दे जर बघितले मेई जी क्रांती जपानची एकोणीसशे पाचची माहीत असली पाहिजे आपला बॉक्सरचा उठावा आहे चीनचा तोही माहीत असला पाहिजे आता या झालवादामधील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांनी राजकीय चळवळीसाठी एक चतुसूत्री कार्यक्रम भारतीयांना दिला त्यामध्ये स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण अशी ती चतुसूत्री स्वराज्याचे उद्दिष्ट साध्य करणे हा या चतुसूत्री कार्यक्रमाचा उद्देश होता हे आपला माहीत असलं पाहिजे स्वराज्य पाहिजे आहे आता या ठिकाणी हे चार मुद्दे आहेत स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य म्हणजे काय तर भारतीय लोकांचे आणि भारतीय लोकांना जबाबदार असलेले सरकार म्हणजे स्वराज्य दुसरं स्वदेशी म्हणजे काय आर्थिक चळवळीप्रमाणेच राजकीय चळवळी या व्यापक दृष्टीने स्वदेशी ही संकल्पना तिसरं स्वदेशीच्या वापरामुळे भारतीयांमध्ये राष्ट्रप्रेम वाढेल हे टिळकांचे मत आहे पुढे आहे बहिष्कार स्वदेशीला पूरक चळवळ मानताना टिळकांनी बहिष्कार हे शस्त्रापेक्षा प्रभावी साधन मानले कारण स्वदेशी चळवळ यशस्वी होण्यासाठी परकीय मालावर बहिष्कार टाकला पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी स्वतःच्या देशातील माल विकू शकतो किंवा त्याला मागणी मिळे मिळेल आणि परकीय सत्तेला या ठिकाणी कुठेतरी पाय रोवणं अवघड जाईल सत्ता चालवणे अवघड जाईल हा या ठिकाणचा उद्देश राष्ट्रीय शिक्षणाचा काय हेतू आहे राष्ट्रीय शिक्षणामधून भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवायची आहे आणि ती जागवण्याचं साधन म्हणून या ठिकाणी आपण बघतोय राष्ट्रीय शिक्षण अशा प्रकारे वंगभंग विरोधी आंदोलन हे राष्ट्रव्यापी बनले बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी लॉर्ड हार्डिंगज याने भरवलेल्या दिल्ली दरबारामध्ये ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे कोण करते घोषणा ही ब्रिटनची याची बंगालची फाळणी रद्द झाली सम्राट पंचम जॉर्ज आता बघा थोडंसं राष्ट्रीय सभा जी आहे तिच्या भूमिकेत कसा बदल होत गेला एकोणीसशे पाचचे बनारस अधिवेशन या ठिकाणी महत्त्वाचे होते सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये हे अधिवेशन झाले अध्यक्ष होते नामदार गोपालकृष्ण गोखले या अधिवेशनामध्ये बंगालच्या फाळणीबद्दल शासनाचा तीव्र असा निषेध करण्यात आला आणि राष्ट्रसभेचे ध्येय निश्चित झाले एकोणीसशे पाचला नेमकं काय ध्येय आहे हे लक्षात घ्या कारण की सहा नंतर ध्येय पुन्हा बदलतं आहे या ठिकाणी एकोणीसशे पाचमध्ये आपण बघतोय अध्यक्ष आहेत गोखले ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय निश्चित करण्यात आले साम्राज्य ब्रिटिशांचंच असेल परंतु त्याच्या अंतर्गत स्वराज्य असेल असं हे ध्येय आहे आपण बघतोय पुढे वेल्सचा राजकुमार आणि राजकुमारी येणार आहे यांचं स्वागत करण्याची जी काही आमदार गोखलेंची योजना आहे याला जहालांनी विरोध दर्शवलेला आहे जहाल मवाळ मतभेद जे आहे त्यांचा प्रारंभ आपण म्हणतो आहे किंवा ते वाढत जात आहेत आता जहालवादी जे होते यांनी अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेअंतर्गत आपला नवीन राष्ट्रीय पक्ष ज्याला नॅशनल पार्टी म्हटली गेली होती तो स्थापन केला की आमचे वेगळे मतं आहेत ते आम्ही मांडणार पुढचं अधिवेशन होतं एकोणीसशे सहाचं कोलकाता अधिवेशन अध्यक्ष दादाभाई नवरूजी आता जहाल जे होते यांचं म्हणणं होते लोकमान्य टिळक हे अधिवेशनाचे अध्यक्ष बनले पाहिजे परंतु मवाळवाद्यांनी या ठिकाणी विरोध केला पुन्हा एकदा दादाभाई नवरूजी अध्यक्ष बनले आणि जहाल मवाळ या ठिकाणी तडजोड झाली एक, दा एक मोठे नेते होते दादाभाई नवरूजी ज्यांना दोनही जहाल आणि मवाळ यांचं सुवर्णमध्य साधण्याचं काम दादाबाईंनी केलेलं होतं हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आता दादाबाई नेमकं काय म्हणत आहेत त्यांनी एक महत्वाचा संदेश दिलेला आहे जो की आपण लहानपणापासून शिकलेला असतो आठवीच्या पुस्तकात वगैरे चळवळ करा चळवळ करा अखंड चळवळ करा दुसरा त्यांचा संदेश होता एकजूट करा नेटाने प्रयत्न करा स्वराज्याची ध्येय साध्य करा स्वराज्यपेक्षा देशी बरा असंही त्या ठिकाणची त्यांची एक संदेश त्या ठिकाणी होता आता स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे या ठिकाणी दादाभाईंनी प्रथमच या अधिवेशनामध्ये घोषित केले की स्वराज्य हे आमचे देय आहे आधी आपण काय म्हटलो अंतर्गत स्वराज्य म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला आता पुढे लक्षात येईल की मावाळांना नेमकं स्वराज्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे आणि जहालांना नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे ते लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर आपण बघतो एकोणीसशे सहाचं जे कोलकाता अधिवेशन आहे याच्यामध्ये स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण ही जी टिळकांची चतुसूत्री आहे तिला मंजुरी चतुसूत्री मांडलीय टिळकांनी परंतु तिला मंजुरी भेटली सहाच्या कोलकाता अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष आहेत दादाभाई नवरूजी हे थोडंसं व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यावं लागेल आता बंगालची फाळणी रद्द करण्यासाठीचा जो ठराव आहे तो डाक्याचा नवाब आहे ख्वाजा अकेतुल्ला यांच्याकडून मांडला गेला होता हाही मुद्दा महत्वाचा आहे आता स्वराज्य या शब्दाचा अर्थ कोणाला काय अपेक्षित आहे बघा स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य असा अर्थ जहालांना अपेक्षित आहे तर वसाहतीचे स्वातंत्र्य अथवा साम्राज्य अंतर्गत स्वातंत्र्य असा अर्थ मवाळांना अपेक्षित आहे आणि याच्यातून जहाल मवाळ मतभेद वाढतायत पुढे एकोणीसशे सातचे सुरत अधिवेशन आहे अध्यक्ष डॉक्टर बिहारी घोष हे तेवीसाव्या अधिवेशन आपण बघतोय काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी कारणीभूत ठरले सुरत अधिवेशन फार महत्त्वाचे अनेक वेळा या अधिवेशनावर आयोगाने किंवा विविध एक्झाम्सला प्रश्न विचारलेले आहेत आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतून मवाळांनी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे शब्द वगळल्याने जहाल नाराज झाले मवाळांना वाटत होतं की इतकं आक्रमक त्या ठिकाणी नसावं जहालांचं म्हणणं होतं की नाही या सगळे हे मुद्दे असले पाहिजे आपण बघतोय टिळकांचं हे महत्त्व होतं मुख्यतः आता मुळात नागपूरला हे अधिवेशन होणार होते परंतु तेथे जहालांचा प्रभाव अधिक होता म्हणून हे अधिवेशन सुरुवात इथे घेण्यात आली आता हे जे सातचं अधिवेशन आहे या ठिकाणी जहालांचं म्हणणं होतं की लाला लजपत्र अध्यक्ष झाले पाहिजे परंतु मावाळांनी राजबिहारी यांना अध्यक्षपदी नेमली म्हणजे आपण बघतोय आधीच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक हे जहालांना अध्यक्ष हवे होते इथे लाला लजपतराय अध्यक्ष हवे होते परंतु कुठेतरी त्या ठिकाणी मवाळ जहाल मतभेद वाढत गेले आपण बघतोय फिरोशा मेहता असेल दिनश्या वाचश्या असेल आमदार गोखले असेल यांच्या दुराग्रहामुळे तडजड तडजोड जी आहे ती शक्य झाली नाही आणि जहाल मवाळ अशी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि साहजिकच जी जहालांची नेतृत्व होती ती टिळकांकडे चालून आले या ठिकाणी श्रीमती एनी बेझंट यांचं एक वाक्य दिलं की मी जन्माने ख्रिश्चन आणि मनाने हिंदू आहे आता आपण बघतोय टिळक तिलक युग टिळकांचं पूर्ण नाव गंगाधर टिळक जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रत्नागिरी या ठिकाणी आपण बघतो आहे लोकमान्य टिळक यांचे पूर्वज हे रत्नागिरी जवळच्या चिखल या गावाची खोत होते आईचे नाव पार्वतीबाई आहे अठराशे एकाहत्तर टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह आहे आणि त्यांचं जर शैक्षणिक बघितलं आपण कार्य तर अठराशे सत्याहत्तरला डेक्कन कॉलेजात पुणे येथून गणित विषयामध्ये ते बी ए झाले अठराशे एकोणऐंशीमध्ये मुंबईतील शासकीय विसी विधी महाविद्यालयामधून ती एल एल बी झाले आणि पहिलं कार्य आहे त्यांचं जे आपण म्हणू शैक्षणिक कार्य ते म्हणजे एक जानेवारी अठराशे ऐंशी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना हे या ठिकाणी टिळकांचं महत्त्वाचं कार्य अठराशे एक्क्याऐंशीला केसरी हे मराठीमधून आणि मराठा ही इंग्रजीमधून अशी दोन वृत्तपत्रं त्यांनी आगरकरांनी सुरू केली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे अठराशे पंच्याऐंशीचं फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन कॉलेजमध्ये टिळक कोणता विषय शिकवायचे तर गणित हा विषय ते शिकवायचे अठराशे नव्वद साली आपण बघतो आहे टिळक हे राष्ट्रीय सभेमध्ये दाखल झाले अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सव अठराशे पंच्याण्णव साली शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून टिळकांनी लोकजागृती सुरू केली मित्रांनो ही जी ओळ मी आत्ता घेतली अठराशे त्र्याण्णव सार्वजनिक गणेशोत्सव आणि अठराशे पंच्याण्णव शिवजयंती उत्सव या दोनही ओळी फार महत्त्वाच्या आहेत पुढचं अठराशे पंच्याण्णवला जर आपण बघितलं तर टिळकांनी सार्वजनिक सभेवर पकड मिळवली आणि रानडे यांची अकालपट्टी केली अठराशे शहाण्णवपासून केसरीतून स्वदेशी व बहिष्कार चळवळीचा त्यांनी पुरस्कार केला अठराशे सत्त्याण्णवला आपण बघतो आहे प्लेग कमिशनर रँडच्या हत्येचे समर्थन त्यांनी केले त्यामुळे आय पी सी कलम एकशे चोवीस ए नुसार राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना दीड वर्षाची शिक्षा झाली हा भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला आपण बघतोय पुढे एकोणीसशे आठ राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना सहा वर्षाची काळेपाण्याची शिक्षा म्यानमारमधील ज्याला आपण ब्रह्मदेश म्हणतो मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळक यांची रवानगी आणि त्या ठिकाणी टिळक एक प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिता येतो तो म्हणजे गीता रहस्य कर्मयुग हा गीता रहस्याचा गाभा आहे आणि लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांनी भर दिलेला आहे एकोणीसशे चौदामध्ये टिळक तुरुंगातून बाहेर आले आणि भिजंड यांच्याबरोबर त्यांनी होमरुल चळवळ चालवली आणि पुन्हा एकदा ते ॲक्टिव्ह झाले एकोणीसशे पंधरा साली त्यांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती हे आपल्याला माहित असलं पाहिजे लोकमान्य टिळकांचे आणखी ग्रंथ जर बघितले ओरायन आहे द आर्टिक होम इन वेदाज आहे हे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील होमरुल चळवळ म्हणजे काय होमरुल म्हणजे सुशासन आयरिश विदुषी आपण बघतोय डॉक्टर अॅनिवेजन्ट यांनी एकोणीसशे पंधरा साली मद्रास प्रांतातील आड्यार येथे होमरुल लीगची किंवा स्वराज्य संघाची स्थापना केली एकोणीसशे सोळा साली टिळक व एने भिजन यांनी संयुक्तपणे होमरूल चळवळ सुरू केली आता होमरूलच्या मागण्या नेमक्या काय होत्या तर भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजे भारतातील प्रातिनिधिक संस्था अधिक व्यापक बनून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे या मागण्या होमरूलच्या होत्या होमरूलमुळे काय झाले तर स्वराज्याच्या हक्कांची जाणीव निर्माण झाली व वा मवाळवादी मुस्लिम लीगचे नेते त्याकडे आकर्षित झाले आता पुढचा एक प्रश्न मित्रांनो वारंवार विविध सर्वशेवच्या एक्झाम्सला विचारलं गेलं आहे एम पी एस सीने विचारला आहे तो म्हणजे आयर्लंडमधील होमरूलच्या धर्तीवर ही चळवळ सुरू होती होमरूल चळवळ ही कोणत्या देशाच्या धर्तीवर होती तर आयर्लंड आपण बघतो ॲनिबिझंट ज्या आहेत त्या आयर्लंडच्या होत्या हे लक्षात असू द्या टिळकांनी एकोणीसशे सोळामध्ये महाराष्ट्रामध्ये होमरूल लीग ज्याला मराठीमध्ये स्वराज्य संघ म्हणतो आड्ड्यार जे आहे खाली दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी सुरुवात केली बेझंट यांनी महाराष्ट्रामध्ये टिळक यांनी आता टिळकांची एक प्रतिज्ञा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही प्रतिज्ञा कुठे केली टिळकांनी तर कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी आता आपण जर बघितलं लोकमान्य टिळकांचे सहकारी जे होते जोशीप बाप्टिस्ट हे या स्वराज्याच्या वरील घोषणेची जनक मानले जातात यांनी बेळगाव येथील या होमरोलची शाखा सांभाळली होती आपण जर बघितलं तर ते मुंबईचे महापौरसुद्धा बनलेली होती एकोणीसशे पंचवीस साली आणि बाप्टिस्टा यांना फादर ऑफ होमरूल इन इंडिया असे सुद्धा म्हटले जाते आता होमरूलचा धसका घेऊन सरकारने लोकमान्य पंजाब दिल्ली या ठिकाणी प्रवेशबंदीसुद्धा त्या ठिकाणी केली हे लक्षात घ्यावं लागतं पुढे होमरूलचं जे वाढतं यश होतं यामुळे ॲनिबिजन त्यांनी एकोणीसशे सतरा साली ॲन बेझंट यांची कोलकाता येथील जे अधिवेशन होतं त्या ठिकाणच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि काँग्रेसच्या किंवा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण ॲन ए यांची नोंद घेत असतो लाला लजपतराय यांनी अमेरिकेत होमरूल चळवळीचा प्रसा प्रचार केला हा मुद्दा या ठिकाणी आहे आता लखनऊ अधिवेशन आपल्यासाठी महत्त्वाचे हो आहे एकोणीसशे सोळाचे का अध्यक्ष आहेत बाबू अंबिकाचरण मुजुमदार या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एकोणीसशे चौदाला टिळक तुरुंगातून सुटतायत याच दरम्यान एकोणीसशे पंधराला नामदार गोखले आणि फिरोजशाह मेहता या मवाळ नेत्यांचा मृत्यू होतो आहे म्हणजे बघा कुठेतरी मवाळ नेतृत्व या ठिकाणी आपण बघतोय जे मुख्य नेते आहेत त्यांचा मृत्यू आणि साहजिकच टिळकांचा प्रभाव जो आहे जो की जहालवादी प्रभाव आहे तो आपण बघतो या ठिकाणी येतो आहे मग याच्यातूनच तो लखनऊ करार एकोणीसशे सोळाचा जहाल मवाळ यांच्यामध्ये ऐक्य घडून आले यालाच आपण लखनऊ करार किंवा ऐक्य करार म्हणतो थोडक्यात टिळकांचं वर्चस्व वाढलं असं म्हणायला हरकत नाही राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगळ्या मतदारसंघाच्या मागणीला या ठिकाणी विरोध करणे सोडून दिले या ठिकाणी दुसरा मुद्दा म्हणजे आपण इकडे मवाळ जहाल तर एकत्र येतातच आहे परंतु राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांची एकमेकांशी बोलणे चालू आहे इथे मुस्लिम लीग वेगळ्या मतदारसंघाची मागणी सोडते मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा दिला ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनाला संमती त्या ठिकाणी दिलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ओके सॉरी इथलचा एक मुद्दा थोडासा लक्षात घ्या राष्ट्रीय सभेने मुस्लिम लीगच्या वेगळ्या मतदारसंघाच्या मागणीला विरोध करणे सोडून दिले आणि मुस्लिम लीगने राष्ट्रीय सभेच्या मुद्द्याला पाठिंबा दिला अशा प्रकारे मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा हे सुद्धा एकत्र येत आहेत सुद्धा समजूता करार होतो आहे म्हणजे हे जे लखनऊ करार आहे मित्रांनो हा करार दोन बाबतीत एक जहाल मवाळ आणि दुसरं मुस्लिम लीग राष्ट्रीय सभा यांना एकत्र आणणारा करार आहे आणि याच्यातूनच आपण बघतोय संपूर्ण स्वराज्याची मागणी या करारावेळी करण्यात येते आहे एकोणीसशे सतराचे कोलकाता अधिवेशन आपण बघतोय पहिल्या महिला अध्यक्षा डॉक्टर एनी बेझंट या काळात राष्ट्रीय सभेवर जहालांचं पूर्ण वर्चस्व आहे पहिल्या महिला श्री अध्यक्षा अॅनिबिझंट यांनी अधिवेशनामध्ये स्वराज्याची मागणी केली महर्षी वीरा शिंदे यांनी या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला मित्रांनो हा मुद्दा आपण याच्या आधीसुद्धा बघितलेला होता अस्पृश्यता विरोधी ठराव वीरा शिंदे यांचा आपल्याला माहीत असला पाहिजे पुढे वेळा ऑगस्ट घोषणा वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा मंत्री मॉन्टेग्यू यांनी जी घोषणा केली त्यानुसार भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्यपद्धती बहाल केली जाईल असे या ठिकाणी घोषित केले मवाळांनी ऑगस्ट घोषणा जी आहे तिला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असे म्हटलेले आहे महत्त्वाची घोषणा होती जी, हो जी भारत की भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी केली होती की भारताला एक जबाबदार शासनपद्धती आम्ही देऊ क्रमाक्रमाने महत्त्वाची घोषणा आहे आता लोकमान्य टिळक यांनी एक नवीन धोरण या ठिकाणी रिस्पॉन्सिव कोऑपरेशन ज्याला आपण प्रतियोगी सहकारिता म्हणतो ते या ठिकाणी जाहीर केलं एकोणीसशे एकोणीसला सरकारला जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती असेल तर भारतीय जनता ही सरकारला सहकार्य करेल असे आशयाचे प्रतियोगी सहकारिता धोरण टिळकांनी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यासंदर्भात या ठिकाणी मांडले मॉन्टेगिव चेम्सपट कायदा आपण ज्याला म्हणतो पुढे आपण बघतो एकोणीसशे एकोणीसचे जे अमृतसर अधिवेशन आहे ज्याचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू आहेत या या अधिवेशनामध्ये आपण बघतो राष्ट्रीय सभेने या धोरणाला मान्यता दिली काँग्रेस काँग्रेस डेमोक्रॅटिक क्रॅटिक पार्टी आपण बघतोय एकोणीसशे वीसच्या ज्या निवडणुका होत्या त्या लढवण्यासाठी टिळकांनी काँग्रेस अंतर्गत हा पक्ष स्थापन केला एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला टिळकांचे मुंबई येथे देहावसन आहे आपण बघतोय ब्रिटिशांविषयी एक महत्त्वाचा असंतोष टिळकांमुळे तयार झाला सर व्हॅलेंटीन चिरोल यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले लोकमान्य टिळकांवर अनेक चित्रपट आले लोकमान्य एक महापुरु युगपुरुष असेल यामध्ये सुबोध भावे यांची भूमिका आहे दिग्दर्शक ओम राऊत आहेत आणि टिळकांचं एक वाक्य आहे चार आणण्याची भांग घेतली की हव्या तेवढ्या कल्पना सुचतात अशा पद्धतीने मित्रांनो जहाल कालखंड आपण या ठिकाणी बघितला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या प्लेलिस्टमधील विविध व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद